जनवरी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र सह मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी जी आहे ते 27 ऑक्टोबर पासून आपण प्रसिद्धी करणार आहे। सदर यादी मतदार यादी प्रत्येक बूथवरती पोलिंग बूथवरती मतदार केंद्रावर तहसीलदार कार्यालय आणि एसडीओ कार्यालयावरती उपलब्ध आहे। तर यामध्ये दावा व हरकती स्वीकारण्याचा कालावधी आहे की 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर। तर या दरम्यान मी जिल्ह्यातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की हा प्रारूप यादीमध्ये आपण सर्वांनी अवलोकन करावा, आपलं नाव आहे किंवा नाही चेक करावा, त्यामध्ये काही बदल करायचे असेल तर एखादं नाव डिलीट करायचं असेल किंवा नवीन नाव ऍड करायचं असेल तर संबंधित या कालावधीच्या दरम्यान संबंधित बीएलओकडे किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा प्रांत कार्यालयामध्ये आपण अर्ज देऊ शकता। त्याचबरोबर वोटर पोर्टल आणि वोटर हेल्पलाइन हा ऑनलाईन ऍपच्या अंतर्गत देखील आपण अप्लाय करू शकता आणि त्याच्या संदर्भात सगळे दावा व हरकती घेतल्यानंतर त्यांची रीतीस्तर चेक करून त्यांचे निकाल जे आहे 26 डिसेंबर 2023 रोजी आपण त्या आलेले प्राप्त झालेले हरकती व दावावरती आपण निर्णय घेणार आहे आणि त्यानंतर आयोगाच्या परवानगी घेऊन मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी जी आहे ते 5 जानेवारी 2024 रोजी आपण करणार आहे। तर याद्वारे मी सर्व मतदारांना विनंती करण्यात येते की आपण आपलं नाव बरोबर आहे किंवा नाही चेक करावा आणि जे मध्ये तुम्हाला दुरुस्ती करत असेल जर दुरुस्ती करायची असेल तर सर्वांनी कृपा करून करावा। याद्वारे मी विशेषपणे जे 18 आणि 19 वर्षाचे जे नवीन मतदार आहे त्यांना याद्वारे मी आवर्जून विनंती करण्यात येते की आपल्या लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये आपला मुलाचा सहभाग असतो। सर्वांनी आपण यंग वोटर्स फर्स्ट टाइम वोटर्स जे आहे आपली नाव यादीमध्ये आहे किंवा नाही बघावा, नसेल तर ताबडतोब आपलं नाव यामध्ये एनरोल करावं। थँक्यू। आणि त्याचबरोबर आपली सर्व नागरिकांना आणि मतदारांना माझी विनंती आहे की आपला नाव संबंधित मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही हा सर्च करण्यासाठी ceo.maharashtra.gov.in यामध्ये तुम्ही क्लिक करून सुद्धा तुमच्या नावासाठी तुम्ही सर्च करू शकता।